महायुतीकडून मंत्री राधाकृष्ण विखे हेच शिर्डी विधानसभेचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. तिकीट वाटप होण्यास वेळ असला तरी विखेंनाच महायुतीचं तिकीट मिळणार आहे. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर सुजय विखेंनी आता आपला मोर्चा शिर्डी विधानसभेकडे वळवला. आपण कायमच शिर्डी येणार असल्याचं वक्तव्य सुजय विखेंनी मार्च महिन्यातच केलं होतं. राहता शहरात महिला बचत गटाला साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात विखेंनी आपल्या मनातील दुरावा स्पष्ट सांगितला होता. त्यावेळी सुजय विखे हे नगर दक्षिण लोकसभेऐवजी शिर्डी विधानसभा लढतील का असा प्रश्न अनेक जण विचारत होते. मात्र तसं झालं नाही. सुजय विखेंनी लोकसभा लढवली आणि त्यात त्यांना पराभूत स्वीकारावा लागला. मात्र आता विखे रोज शिर्डीत दिसत आहेत. एकीकडे मंत्री विखे व दुसरीकडे सुजय विखे यांचे कोठे ना कोठे कार्यक्रमाच्या निमित्ताने रोज दौरे सुरू आहेत. विखेंसाठी ही निवडणूक खरंच अवघड आहे का? विरोधकांची इच्छा यावेळी पूर्ण होईल का? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मित्रांनो, बातमी सुरू करण्यापूर्वी आपण बुधवारची ब्रेकिंग बातमी पाहू. बातमी आहे संगमनेर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर घाणाघाती टीका केली. चांगले वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पाठवण्यासाठी बाहेरच्या राज्यातील यंत्रणा कार्यरत झाल्या आहे अशी टीका थोरातांनी विखेंचे नाव न घेता केली. आपल्या भाषणाचे व्हिडिओ एडिट करून पाठवले जात आहेत. जनतेच्या मनात विष कालविण्याचे उद्योग सुरू आहेत असा आरोपही थोरातांनी केला. आता थोरातांनी हा आरोप का केला हे पाहू. सुजय विखेंनी 3 दिवसांपूर्वी थेट मुंबईत जाऊन एक चॅनलला मुलाखत दिली. राजकारण नगरला करायचं आणि मुलाखती पुणे मुंबईला जाऊन द्यायच्या असं विखेंनी का केलं हे समजलं नाही. पण या मुलाखतीत विखेंनी संगमनेर मधून लढण्याची इच्छा असल्याचा पुनरुच्चार केला. सुजय विखेंच्या या इच्छा प्रदर्शनानंतर आता लगेच थोरातांनीही मोठा आरोप केला. लाखो रुपये खर्चून बाहेरच्या यंत्रणा आणून काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. सुजय विखेंनी मुंबईत दिलेल्या त्या मुलाखतीतही आपला पराभव हा सोशल मीडियाद्वारे चुकीच्या बातम्या दिल्यानेच झाला असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे थोरातांच्या आरोपामधलं तथ्य शोधावं लागलं. आता हा आरोप करताना थोरातांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. पण त्यांचा आरोप कदाचित विखेंवरच असावा हेही लपलं नव्हतं. मग आपल्यावर लोकसभेला वापरलेली युद्ध नीती विखे विधानसभेत विरोधकांवरच वापरत आहेत का हा प्रश्न पडतो. विरोधक एक झाले तर काय होतं हे विखेंनी अगोदर गणेश कारखाना निवडणुकीत व त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पाहिलं. ज्या विखेंचा कधीच पराभव झाला नव्हता त्या विखेंना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे लोकसभा झाल्यानंतरही विखेंचे विरोधक थंडावले नाहीत. त्यांच्या विरोधकात रोज वाढ होतानाच दिसत आहे. थोरात घोगरे यांच्या नंतर स्वपक्षातील विवेक कोल्हे आणि डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी विखेंना त्यांच्याच मतदारसंघात कोंडीत पकडले आहे. पिपाडा यांनी तर थेट पक्षाकडे भाजपाची उमेदवारीही मागितली आहे. हे सगळं पाहता विखेंना यावेळीची विधानसभा निवडणूक सोपी नसल्याचं दिसतंय. विखे पिता पुत्र यावेळी ताकही फुंकून पिण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. या मतदारसंघातील एक्झॅक्ट ग्राउंड रिपोर्ट आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला शिर्डी विधानसभा मतदारसंघाबाबत काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.